नवरा माझा नवसाचा हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक सिनेमा आहे दोन हजार चार साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अगदी घर केलं होतं नवरा माझा नवसाचा या सिनेमातील गाणी देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात हिट झाली होती आता तब्बल वीस वर्षाने या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच भाग दोन आपल्या सर्वांच्याच भेटीस येत आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती आता या सिनेमाबाबत एक मोठी पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक शराफ सुनील तावडे विजय पाटकर अशी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची स्टार कास्ट होती या सिनेमामध्ये अशोक शराफ यांनी लालू कंडक्टरची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस उतरली होती परंतु नवरा माझा नवसाचा भाग दोन यामध्ये आता लालू कंडक्टर आपल्याला दिसणार नाहीये हा एक मोठा ट्विस्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे मग आता नेमका अशोक सराफ हे लालू कंडक्टरच्या भूमिकेत दिसणार नाही मग याबाबत आता प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल तर याबाबतचीच ही एक अपडेट समोर आली आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन या, 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 या सिनेमाचा एक प्रोमो हा आपल्या सर्वांच्या समोर आला आहे या सिनेमातील अशोक सराफ यांचा फर्स्ट लुक हा रिलीज करण्यात आला आहे यामध्ये अशोक सराफ हे लालू कंडक्टर नव्हे तर टी सीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत लालू कंडक्टरने नवरा माझा नवसाच्यामध्ये मध्ये चांगलीच धमाल आणली होती आता नवरा माझा नवसाचा दोनमध्ये मध्ये टी सी बनलेला लालू नेमकी काय कमाल करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र तेवढेच उत्सुक आहेत नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये लालू प्रसाद ही अशोक सराफ आणि विनोद तावडे यांची जोडी चांगलीच हिट झाली होती परंतु आता नवरा माझा नवसाचा दोनमध्ये अशोक सराफ हे टी सी झाले आहेत मग विनोद तावडे नेमके दिसणार का किंवा दिसले तर ती नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबतची अद्याप कोणतीही अपडेट ही समोर आलेली नाही नुकतंच या सिनेमाचं शूटिंग हे पूर्ण झालं आहे आणि यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत त्याचबरोबर आता सगळेच प्रेक्षक हे या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत आता लवकरच या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर होणार आहे तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी नेमके किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या चित्रपटाच्या आणि त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातल्या आणखीन अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र